कुरकुरा असं हे होणार नाही. समजवला चाललेलो नरेंद्र पाटलांना आणि मला वाटतं त्यांनाही मला वाटतं ते पटलेलं आहे आणि त्यांना हे नाही झालं तर हे शक्यच होणार नाही. किती दिवसांची मुदत? आता 3 महिन्यासाठी समिती नेमलेली होती. थोडा वेळ त्याला लागतो. जवळपास 70% काम पूर्ण झालेलं आहे. अजून 1 महिन्याचा अवधी त्या समितीने मागितलेला आहे. त्या सगळे आय एस अधिकारी आहेत, सिनियर अधिकारी आहेत. मला असं वाटतं की आता 1 महिन्याचा वेळ घेऊन एका म्हणजे आताच होईल. 1 महिन्यापेक्षा 1 दिवसाची असा म्हणजे 20 दिवसात होईल, 25 दिवसातही होईल. पण मला वाटतं की 1 महिन्याचा अवधी त्यातून दिला पाहिजे. त्यातून हा मार्ग निघू शकतो. निवाहात होईल म्हणजे असं कारण पॉझिटिव्ह आहे. काल एवढी मोठी उच्चस्तरीय बैठक त्या ठिकाणी झाली. सीएम वगैरे डेप्युटी सीएम होते, सर्व आय एस अफिसर सगळे त्या ठिकाणी होते. एजींना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. काल रिटायर्ड चीफ जस्टिस भोसले साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, शिंदे साहेब, सगळ्यांची चर्चा त्या ठिकाणी फोनवरून लंडनपर्यंत साहेबांनी त्या ठिकाणी केली. सीएम साहेबांनी, डेप्युटी सीएम साहेबांनी, देवेंद्रजींनी केली, अजितदादांनी केली. म्हणून मला वाटतं की सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. पण काल सीएम डीसीएम यांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं. पण त्यांचा आग्रह असा आहे की काहीतरी एक गोळीचा अध्यादेश हाना लिहून अध्यादेश पानभर करून आम्ही 100 ओळीचा काढू. असं एका ओळीचा हा विषय असा नाही आहे की अध्यादेश काढला, कॅबिनेटने मीटिंग घेतली किंवा लगेच अधिवेशन बोलवा असा विषय नाही आहे. आपण बघतोय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण किती वर्ष लढतोय, किती वर्षापासून मागणी होती. पण हे करता करता आमच्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 4 वर्ष किती सर्कस करावी लागली आणि सगळं करून आम्ही ते टिकवलंही होतं. सेशन कोर्टात टिकवलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात गेलं, त्यावेळेला उद्धवजींचं सरकार आलं आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे सगळं एक त्या ठिकाणी खारीज झालं. हे सूर्यप्रदेशचं स्वच्छ आहे. सांगण्याचं तात्पर्य की हे सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि आम्हीच या खरं म्हणजे हा त्यांची जी मागणी आहे किंवा मराठा समाजची मागणी आहे तिला हे सरकारच न्याय देईल. खडसे साहेब, तुमची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढताय तर तुम्ही काय होता आता कुठे जाऊन बसलेला आहात? 10-10 मंत्रिपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही त्यावेळेला? तुमची मस्ती लोकांनी बघितलेली आहे, सगळ्या बिल्डरनी बघितलेली आहे. तुम्ही काय धंदे केले काय नाही, आता त्याचे फळं तुम्ही भोगतात, आता कशाला उरबडवतात? तुम्ही जर चांगलं काम केलं असतं, तुम्ही 25-30 वर्ष तुम्ही पार्टीमध्ये होता, सगळ्यात जास्त पदं तुम्ही भोगलीत, सगळ्यात जास्त लाल दिव्याच्या गाड्या 15-20 वर्ष 70-70 विरोधी पक्षापासून तुम्ही त्या ठिकाणी भोगलेल्या आहेत आणि आता 2 वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? अहो तुमची मस्ती लोकांनी उतरवलेली आहे. तुम्हाला विधानसभेत पाडलं, दूरदेरीतून हाकललं, बँकेतून हाकललं, तुमचं काय राहिलेलं आहे? आम्ही तर आमच्या ठिकाणावर योग्य, देवेंद्रजी बरोबर आहेत, पण तुमचं काय झालं? तुमचे हाल कोण खातोय आज हे जरा बघा. फडणवीसांना माफी मागता मला सांगा. समिती नेमून 3 महिने झाले. आता 3 महिन्याच्यावर थोडा वेळ लागतोय. मी अण्णा हजारे साहेबांचं उदाहरण दिलं की गेले 15-20 वर्ष अण्णा साहेब त्या ठिकाणी लढलेत. त्यांनी माहितीच्या अधिकाराचा कायदा केला आहे म्हणजे खरा खूप मोठी आहे, म्हणजे तेवढी मोठी गोष्ट आहे ही देशासाठी. माहितीच्या अधिकारासाठी अण्णा साहेब किती वेळा पोस्टाला बसले? मी 4 वेळा अण्णासाहेबांचं उपाशन सोडवलं, दिल्लीपासून इथपर्यंत, मुंबईपासून, त्यांच्या राळेगड सिद्धीपासून. आणि म्हणून मला वाटतं की थोडी सबुरी ठेवावी लागेल. आजही जरंगे पाटलाकडून एवढं मोठं काम होत आहे त्यांच्या हातातून, एवढं समाजाच्या लोकांना न्याय मिळणार आहे, तरुणांना न्याय मिळणार आहे रिझर्वेशनच्या माध्यमातून. मला वाटतं 3 महिने झाले म्हणजे सगळं संपलं असं समजतात का? म्हणे आता फक्त 1 महिन्याची मुदत सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी मागितलेली आहे, देवेंद्रजींनी मागितलेली आहे, अजितदादांनी मागितलेली आहे, समितीने मागितलेली आहे. मला वाटतं की त्यांनी द्यायला पाहिजे. पोलिसांनी जे केलं त्याचं समर्थन कोणी करणार नाही आणि तुम्हालाही माहिती आहे ऐनवेळा त्या ठिकाणी प्रतिबंध पोलिसांनी काय लाठीमार केला असेल. पण देवेंद्रजींनी कोणी सूचना दिल्या, सीएम साहेबांनी कोणी सूचना दिल्या, मंत्रालयातून सूचना आल्या हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. तुम्ही जाणता सगळ्या गोष्टी. त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी काही घटना घडली असेल. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी मोठ्या मनाने म्हणजे एवढं मोठं मनही त्याला लागतं. देवेंद्रजींनी माझी माफीच मागितली, क्षमा याचा दिली केली की बाबा मला माफ करा, पोलिसांच्या तू चूक झालेली आहे. मला वाटतं यालाही मोठे पण लागतं. त्याच्यामध्ये मग त्यांनी माफी का मागितली, मग त्यांनी राजीनामा द्यावा, मग त्यांनी परत पाठवा राहणार का? मला वाटतं त्याच्या मनाचा मोठेपणा होता म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे. वापरा आणि